असं एक मोठी बातमी समोर येते, मव्याच्या बैठकीमध्ये पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही, ठाकरे गटाकडून या संदर्भातली भूमिका जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मव्यामधील जागा वाटपाचा वाद आता एकंदरीतच विकोपाला गेल्याचं चित्र बघायला मिळतंय। तर या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला देत आहेत वैदेही काणेकर। वैदेही, आपण पाहतोय हा मव्यामधला वाद काही केला सुटता सुटत नाहीये, आताची नेमकी मव्याची भूमिका काय, चित्र काय? नक्कीच आपण बघतोय की महाविकास आघाडी यामध्ये सध्या सीट शेअरिंग संदर्भात मोठी बैठक जी आहे ती होताना बघायला मिळत आहे आणि अनेक बैठका याच्या आधी देखील झालेल्या आहेत आणि याच बैठकांमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही मित्रपक्षांमध्ये काहीसे वाद देखील दिसून आलेले आहेत। आपण बघतोय की ज्या पद्धतीनं नाना पटोले यांची भूमिका जी आहे ती सध्या काहीशी आग्रही होताना बघायला मिळत आहे आणि ज्याच्यामुळे उद्धव ठाकरे गटाची नाराजी देखील दिसून येते। त्यामुळे आगामी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जर चर्चा यातून जर मार्ग नसेल तर निश्चितच ज्या बैठकीमध्ये नाना पटोले असतील त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे एकही सदस्य उपस्थित राहणार नाही अशी भूमिका जी आहे ती ठाकरे गटानं घेतलेली बघायला मिळत आहे। कारण आजच्या ही बैठकीमध्ये नाना पटोले यांनी जास्तीत जास्त जागा काँग्रेसला कशा मिळवता येतील या संदर्भात खरं तर भूमिका मांडलेली होती आणि खास करून उद्धव ठाकरे हे देखील स्वतः हायकमांड यांच्या संपर्कात आहेत। मात्र स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याबद्दलची नाराजी सध्या महाविकास आघाडीमध्ये दिसून येते आणि याच्या आधी ज्या पद्धतीनं नाना पटोले यांची भूमिका राहिलेली आहे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेगड जो आहे तो नाना पटोले यांच्यावर नाराज असलेला बघायला मिळतो आहे आणि म्हणूनच नाना पटोले ज्या बैठकीत असतील त्या बैठकीत उद्धव ठाकरे गटाचा एकही सदस्य नसेल अशी भूमिका जी आहे ती सध्या ठाकरे गटानं घेतलेली बघायला मिळत आहे। निश्चित, त्यामुळे वैद्यही आता ठाकरे गटाच्या या भूमिकेवर काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार, हायकमांड काय निर्णय घेणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।